मागील महिनाभर दडी मारलेल्या पावसाने कालपासून कोकणात बऱ्यापैकी सुरुवात केली आहे। यामुळे कोकणातील भात शेतीसाठी फायदा होणार आहे। मागील महिनाभर पाऊस रखडल्याने कोकणातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। भात रोपांना करपा रोगही काही प्रमाणात लागला होता, मात्र कालपासून पावसाने बऱ्यापैकी सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे। तरीही पुढील 15 दिवस किरकोळ स्वरूपाचा पाऊस भात शेतीसाठी आवश्यक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पावसाने दडी मारलेली होती, पण आता काही अंशी पाऊस तुरळक का असेना पण सुरू झालेला आहे, त्यामुळे पहिल्यांदा शेतीला करपारोगाने संपूर्ण 50-60% शेती करपारोगाने जळालेल्या अवस्थेत व रोग प्रादुर्भाव झालेला आहे। पण आत्ता पाऊस जो पडत आहे त्यामुळे बऱ्यापैकी भात शेतीला त्याचा उपयोग होणार आहे शेतकऱ्यांना। आणि असंच जर पाऊस थोडे दिवस आणि पडला तर शेतीला तो पूरक आहे। तरी देखील शासनाने या सर्व गोष्टींकडे बघून याचा सर्वे करावा कृषी खात्यामार्फत, की तांबेरा जो रोग पडलेला आहे त्या रोगामुळे शेती किती अंशी नुकसान शेतकऱ्याचं झालं आहे किंवा आर्थिक नुकसान होणार आहे याचा सर्वे करावा, अशी शासनाला आणि संबंधित खात्याला मी विनंती करीत आहे।